नमस्कार मंडळी, मी नंदेश पाचारने आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपल्या लाडक्या चॅनेलवर. मस्त 3 दिवसाची सुट्टी आहे. या दरम्यान आपण देवगड, कुणकेश्वर आणि आसपासचा परिसर फिरणार आहोत. कणकवलीला येण्यासाठी कोकण रेल्वे किंवा मुंबई गोवा महामार्गाने आपण या ठिकाणी येऊ शकतो. प्रवाशांच्या सोयीसाठी कणकवली रेल्वे स्थानकावर एक्सलेटर बसवण्यात आले आहे, ते पाहून समाधान वाटले. आत्ता आपण चाललो आहोत कुणकेश्वर या ठिकाणी. कणकवली ते कुणकेश्वर साधारण 55 किलोमीटर अंतर आहे. आम्ही फिरण्यासाठी ज्यांची गाडी बुक केली होती त्यांचंच हे हॉटेल पिंकी आहे. कुणकेश्वर महादेव मंदिराच्या अगदी जवळ हे हॉटेल आहे. पुढील 3 दिवस आम्ही याच ठिकाणी नाश्ता केला. हॉटेल दिसायला साधा असलं तरी येथील पदार्थ पंचकोशीत प्रसिद्ध आहे. माझ्या मते असल कोकणी पदार्थ खायचे असतील तर अशा साध्या छोट्या ठिकाणी थांबलं पाहिजे. तुम्हाला अशा ठिकाणी नक्की कोकणी चव सापडेल. कशी आहे टेस्ट? संदीप मित्रा, बरा आहेस ना? बिझी आहेस? खाण्यात बिझी आहे. येथील कटवडा आणि काळ्या वाटाण्याची उसळ खायला लांबन माणसं येतात. पुढील 3 दिवस आम्ही सुखसागर या हॉटेलमध्ये राहिलो. या ठिकाणी एसी नॉन एसी रूम अवेलेबल आहे. आता तुम्हाला हॉटेलच्या रूम मधनं दिसणारा नजारा दाखवतो. हॉटेलच्या सर्व रूम मधनं असा सुंदर नजारा दिसतो. काय मग मंडळी, कसा वाटला नजारा? सुखसागर हॉटेल हे कुणकेश्वर महादेव मंदिर आणि बीच यापासून अगदी जवळ आहे. हे हॉटेल एवढ्या प्राइम लोकेशनवर आहे की या हॉटेलच्या खिडकीतनच आम्हाला सूर्योदय बघता आला. गावाकडची अशी पहाट अनुभवताना मनाला खूप आनंद झाला. महादेवाच्या दर्शनासाठी सूर्यनारायणाची चाललेली लगबग आणि बाजूलाच महादेवाला अभिषेक घालण्यासाठी खळखळ आवाज करत लाटांची चाललेली स्पर्धा पाहून मन तृप्त झाले. दक्षिण काशी म्हणून हे देवस्थान अत्यंत प्रसिद्ध आहे. अशा देवस्थानाला हजारोच्या संख्येने भाविक भेट देतात. मंदिर प्रशासनाकडनं विविध उपक्रम राबवले जातात. मंदिराची भव्य कमान भाविकांचे स्वागत करतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील या देवस्थानाला भेट दिली होती असे सांगितले जाते. मंदिराच्या परिसरात इतर देवांची मंदिरे आहेत. या देवस्थानाची माहिती देणारा व्हिडिओ आपण बघितला नसेल तर नक्की बघा. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे. देव दर्शन आणि निसर्ग दर्शन असा योग आपल्याला येथे बघायला मिळतो. कुणकेश्वर महादेव मंदिराची रचना कोकणातील इतर मंदिरांपेक्षा वेगळी आहे. मंदिराच्या मुकुटात मानाचा तुरा रोवला आहे तो मंदिरावरील विद्युत रोषणाईने. संपूर्ण मंदिरावरती छान लाइटिंग करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी रोषणाईने मंदिर अधिकच आकर्षक दिसते. अशा प्रकारे कुणकेश्वर महादेवाचं मंदिर अत्यंत प्रसिद्ध आहे. आपण या देवस्थानाला अवश्य भेट द्या. चला तर मंडळी, लवकरात लवकर पुढच्या नवीन व्हिडिओत भेटूयात. हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हे नंदेश पाचारने यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.